नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज परत मी तुमच्यासाठी मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरचा फोर्थ व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेला आहे. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी थर्ड जो व्हिडिओ आपण घेतला होता त्यामध्ये लास्टला तुम्हाला होमवर्क दिले होते निगेशनसाठी. मीन्स निगेशन कसे फाईंड करायचे दिलेल्या स्टेटमेंटचे, तर त्याचे हे सोल्युशन आहे. ज्यांनी ज्यांनी मला सोल्युशन पाठवले होते सर्वांचे करेक्ट होते, व्हेरी गुड. असेच होमवर्क करत राहा आणि जे काही होमवर्क झालेले ते सेंड करत राहा, म्हणजे मला पण आयडिया येते की तुम्ही होमवर्क करताय की नाही. नेक्स्ट, ह्या चॅप्टरमध्ये आपण कंडिशनल घेतलं होतं, थोडीशी रिव्हिजन करतो. हा पॉईंट झालेला आहे कंडिशनल आणि इम्प्लिकेशन हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, त्याचा काही पार्ट आपला बाकी आहे, तो आपण याच्यात कंटिन्यू करणार आहे. मग कंडिशनल कशाला म्हटलं होतं, तर कंडिशनल स्टेटमेंट इज नथिंग बट ए कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म बाय कंबाइनिंग टू सिंपल स्टेटमेंट्स बाय युझिंग द फ्रेज इफ देन. इफ देनचा यूज करून जर कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म केला तर त्या कंपाऊंड स्टेटमेंटला आपण काय म्हणतो, इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दाखवायचं असेल तर ॲरो यूज करतो, पण वन साईड ॲरो यूज करतो. ठीक आहे, रीड करताना त्याला आपण रीड करतो पी एम्प्लाइज क्यू. पीला म्हणता हायपोथेसिस, क्यूला म्हणता कन्क्लुजन. खाली एक्झाम्पल पण दिलं होतं की इम्प्लिकेशन किंवा कंडिशन कसं फॉर्म करायचं. नेक्स्ट, याच्यावर सिम्बॉलिक फॉर्मचे दोन एक्झाम्पल घेतले होते आपण. ठीक आहे, आणि इक्विवॅलंट फॉर्म आपण राईट केले होते. इक्विवॅलंट फॉर्म का राईट केले होते, येताने नेहमी पी एम्प्लाइज क्यू किंवा ए पी देन क्यू अशाच फॉर्ममध्ये येईलच याची गॅरंटी नाही, तर वेगवेगळ्या फॉर्ममध्ये पण राईट केलं जातं. मग खाली त्याचे फॉर्म दिलेले आहेत, तर ह्या फॉर्मनुसार तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ह्या फाईव्ह फॉर्मनुसार जर समजा एखादं कंपाऊंड स्टेटमेंट आलं तर ते कंडिशनलच आहे, आणि त्यामध्ये पी कुठे राईट केलेलं आणि क्यू कुठे राईट केलं ते इम्पॉर्टंट नाही, कारण पुढे गेल्यानंतर आपल्याला पी आणि क्यूचा यूज करून काय स्टेटमेंट फॉर्म करायचे आहे. त्यासाठी केअरफुली चेक करा की फ्रेजेस कसे यूज केलेला आहे, पी कुठे राईट केलेला आहे, क्यू कुठे राईट केलेला आहे. ठीक आहे, मग आता स्टार्ट करू. फर्स्ट पॉइंट इन दिस लेक्चर इज नथिंग बट ट्रूथ टेबल फॉर कंडिशनल. मग आता लास्ट लेक्चरला आपण कंडिशनल पाहिलं, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म पाहिला आणि त्यावरचे काही एक्झाम्पल्स पाहिले. टुडे वी कॅन सी द ट्रूथ व्हॅल्यू फॉर कंडिशनल, कंडिशनलची ट्रूथ व्हॅल्यू कशी असते. मग आता एकदम प्रिव्हियस फर्स्ट लेक्चरमध्ये व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं होतं की ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे. त्यानंतर आपण पाहिलं की कंपाऊंड स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशावर डिपेंड असते, तर ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड असते दोन सिम्पल स्टेटमेंट आणि ज्या लॉजिकल कनेक्टिव्हचा यूज केला ते जॉईन करण्यासाठी त्यावर. मग आता इथे कंडिशनल स्टेटमेंट फॉर्म झालेलं आहे, तर याची ट्रूथ व्हॅल्यू कशावर डिपेंड असणार आहे, दोन स्टेटमेंट आणि इम्प्लिकेशनवर. मीन्स इफ देन जी फ्रेज यूज केलेली त्यावर. मग याचा टेबल जो असणार आहे जसा प्रिव्हियस होता कंजंक्शनचा डिजंक्शनचा निगेशनचा त्याच फॉर्ममध्ये, पण इथे दोन सिम्पल स्टेटमेंट जॉईन केलेले आहेत, ते येताना पी आणि क्यू स्टेटमेंट येतील. लास्ट कॉलममध्ये त्याचा जो रिझल्ट आहे तो राईट केलेला आहे. मग आता फोर केसेस ज्या प्रिव्हियसमध्ये आपण पाहिल्या होत्या, फोर केसेस कसे असणार आहे, तर पीची कंडिशन दिलेली, क्यूची कंडिशन दिलेली. पी आणि क्यूची कंडिशन काय असणार आहे, बोथ आर ट्रू, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स, फर्स्ट फॉल्स सेकंड ट्रू, आणि लास्टची कंडिशन काय असते, बोथ आर फॉल्स. ठीक आहे, तर कंडिशन दिलेलं आहे त्याचे रिझल्ट समोर राईट केलेले आहे. मग आता ट्रूथ टेबल काय असणार आहे कंडिशनचा, तर लक्षात ठेवताना जो रेड केलेला रो आहे तेवढाच लक्षात ठेवायचा. मीन्स कंडिशनल स्टेटमेंटमध्ये ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स कधी असते, कंडिशनल स्टेटमेंट हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स इफ फर्स्ट स्टेटमेंट हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू ट्रू अँड सेकंड स्टेटमेंट हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू यप देन फॉल्स अदरवाईज ट्रू. ठीक आहे, सेंटेन्समध्ये तुम्हाला असं लक्षात ठेवायचं आहे की जेणेकरून एवढा मोठा टेबल लक्षात ठेवण्यापेक्षा किंवा टेबलमध्ये कन्फ्युजन होण्यापेक्षा सेंटेन्समध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जे रेड हायलाईट केलेलं आहे तेवढंच रो लक्षात ठेवायचं आहे, बाकीचं काय असणार आहे अदरवाईजमध्ये. मग खाली सेंटेन्स दिलेलं आहे, दस पी एम्प्लाइज क्यू इज डिफाइंड टू हॅव द ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स इफ पी हॅज ट्रूथ व्हॅल्यू ट्रू अँड क्यू हॅज ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. ठीक आहे, ते रेड गेलेलं आहे आणि सेकंड जे राईट केलेलं आहे ते अदरवाईज आहे. इन ऑल द अदर केसेस पी एम्प्लाइज क्यू इज डिफाइंड टू हॅव द ट्रूथ व्हॅल्यू ट्रू. ठीक आहे, समजतंय. नेक्स्ट वी कॅन सी हियर
एक्झाम्पल्स माझा याच्यावर बेस्ट एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल काय असणार आहे, तर एक्सप्रेस द फॉलोइंग स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म अँड राईट दिअर ट्रूथ व्हॅल्यू. मग आता इथे घेताना दोन्ही कंबाईन घेतलेले आहे, सिम्बॉलिक फॉर्म पण राईट करायचा आहे आणि त्यावरूनच त्याची ट्रूथ व्हॅल्यू राईट करायची आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे, इफ 4 इज अन ऑड नंबर देन 3 डिवाइड 6. मग हे जे एक्झाम्पल आहे याचं सोल्युशन फाइंड करायचं असेल, फर्स्ट वी कॅन राईट हिअर टू स्टेटमेंट जे इफ देनने जॉईन केलेले आहे. मग आता इफ आणि देन दिसतोय तुम्हाला, मग आता चेक करा, याचा यूज करू आपण पी आणि क्यू स्टेटमेंट राईट करून घेऊ. मग पी स्टेटमेंट येईल तुमचा, लेट पी 4 इज अन ऑड नंबर जे इफच्या नंतर आहे, आणि क्यू स्टेटमेंट काय असणार आहे जे देनच्या नंतर असेल 3 डिवाइड 6. समजलंय? मग आता याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, तर सिम्बॉलिक फॉर्म येईल गिवन स्टेटमेंट पी एम्प्लाइज क्यू, कारण इफ देनने जॉईन केलेलं आहे. तर इफ देनचा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे त्याला आपण कंडिशनल म्हणतो, आणि कंडिशनलचा सिम्बॉलिक फॉर्म काय दिलेला आहे, वन साइड एरो. ठीक आहे, मग आता याच्यात पी स्टेटमेंट काय आणि क्यू स्टेटमेंट काय ते चेक करा, आणि त्याचे ट्रूथ व्हॅल्यूनुसार आपण ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करणार आहे कंडिशनल स्टेटमेंटची. मग आता पी स्टेटमेंट काय आहे तुमचं, 4 इज अन ऑड नंबर. मग 4 ऑड नंबर आहे का, तर 4 काय इवन नंबर आहे, मीन्स दिलेलं स्टेटमेंट काय फॉल्स, मीन्स पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय फॉल्स. आणि क्यू चेक करा, 3 डिवाइड 6, 6 ला 3 डिवाइड करतो का, तर येस डिवाइड करतोय, मीन्स क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे 2. मग यावरून ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंटचे. मग जो सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आपल्याला पी एम प्लस क्यू, तर पी च्या ठिकाणी व्हॅल्यू काय राईट करणार, एफ ट्रूथ व्हॅल्यू, आणि क्यू च्या ठिकाणी काय राईट करणार, ट्रूथ व्हॅल्यू टी. मग आता चेक करा, ह्या अशा फॉर्म मध्ये येईल पी एम प्लस क्यू इज. मग राईट करताना ट्रूथ व्हॅल्यू राईट केलेलं आहे. मग एकदा टेबल चेक करून घ्या, ट्रूथ टेबल फॉर कंडिशनल. मग आता ट्रूथ टेबल काय असणार आहे, तर ट्रूथ टेबल असं आहे, इफ द फर्स्ट स्टेटमेंट हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू ट्रू अँड सेकंड हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स देन फॉल्स अदरवाईज ट्रू. मग आता चेक करा बरं त्या कंडिशन मध्ये आहे का, तर नाही आहे, मीन्स अदरवाईजच्या कंडिशन मध्ये येईल आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे टी, मीन्स अबो जे कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचे ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे टी. सेकंड, टू ट्रायंगल्स हॅव इक्वल एरिया ओनली इफ दे आर सिमिलर. ठीक आहे, मग आता याचं पण आपल्याला काय करायचं आहे, ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायचे. मग ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायचं असेल तर आपल्याला फर्स्ट फाइंड करावं लागेल की यामध्ये पी स्टेटमेंट कुठे आहे आणि क्यू स्टेटमेंट कुठे आहे, किंवा पी स्टेटमेंट काय घेणार क्यू स्टेटमेंट काय घेणार. मग आता चेक करा, इफ देन कुठे यूज केलेला आहे, तर इफ देन नाही आहे, ओनली इफ दिसतोय. ठीक आहे, मग आता ओनली इफ कुठे राईट केलेला आहे, तर ओनली इफ इथे राईट केलेला आहे, मी हायलाईट करतो एक मिनिट. हे बघा, इथे ओनली इफ राईट केलेलं आहे, दिसतंय. ठीक आहे, मग आता ओनली इफ जर राईट केला असेल तर ओनली इफच्या नंतरचं जे स्टेटमेंट आहे ते पी म्हणायचं आहे का, की बिफोर जे आहे त्याला पी म्हणायचं आहे. तर जर वर्ड आलेला असेल ओनली इफ, तर फर्स्ट जे बिफोर जे स्टेटमेंट राईट केलेलं आहे त्याला तुम्ही काय म्हणणार, पी स्टेटमेंट, आणि ओनली इफच्या आफ्टर जे राईट केलेलं आहे त्याला काय म्हणणार आहे, क्यू स्टेटमेंट. मीन्स पी स्टेटमेंट होईल तुमचं, लेट पी 2 ट्रायंगल्स हॅव इक्वल एरिया, आणि क्यू स्टेटमेंट काय होईल, 2 ट्रायंगल्स आर इक्वल. पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला हे पण देणार आहे, काही वर्ड्स देणार आहे ज्याचा यूज करून तुम्हाला लक्षात येईल की याच्या ऐवजी कुठले वर्ड्स घेऊ शकता, किंवा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं मी की ओनली इफ ही फ्रेज तुम्ही यूज करू शकता कंडिशनलसाठी. ठीक आहे, तिथे जाऊन पण चेक करू शकता तुम्ही, ओनली इफ जर असेल तर पी स्टेटमेंट कुठे असतं आणि क्यू स्टेटमेंट कुठे असतं. ठीक आहे, ह्या व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला ती स्लाईड तुम्हाला शो केली होती, त्यामध्ये जाऊन चेक करा. ठीक आहे, मग आता हे झालं पी स्टेटमेंट क्यू स्टेटमेंट. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म, तर ओनली इफ हा कंडिशनलमध्ये यूज करता, तर याचं तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म जो असणार आहे तो अशा फॉर्ममध्ये असेल, गिवन स्टेटमेंट पी एम प्लस क्यू. मग आता पी स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे, आणि क्यू स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे. मग आता चेक करा, पी स्टेटमेंट काय आहे, 2 ट्रायंगल्स हॅव इक्वल एरिया. मग आता तुम्हाला चेक करायचं हे ट्रू का फॉल्स आहे, तर 2 ट्रायंगल्स हॅव इक्वल एरिया, मग 2 ट्रायंगलचा एरिया इक्वल असतो का, तर याच्यात मे बी असू शकतो किंवा नसणारही. मग पी एम्प्लाइज क्यू मीन्स कंडिशनल स्टेटमेंट असेल तर पी ला काय म्हणता तुम्ही, हायपोथेसिस म्हणता. हायपोथेसिस मीन्स काय, अजम्पशन, मीन्स तुम्ही अज्युम करू शकता. मग आता चेक करा, 2 ट्रायंगल हे इक्वल एरियाचे असू शकतं का, असू शकतं, मीन्स पहिलं स्टेटमेंट काय होईल, ट्रू. ठीक आहे, मग आता क्यू जे क्यूला आपण कन्क्लुजन म्हणतो,
पहिलं जे स्टेटमेंट आहे त्याचं कन्क्लुजन क्यू मध्ये राईट केलेलं आहे. मग आता पहिलं स्टेटमेंट काय होतं, टू ट्रायंगल्स हॅव इक्वल एरिया, दोन ट्रायंगलचा एरिया इक्वल आहे. मग आता त्याचं कन्क्लुजन क्यू मध्ये काय राईट केलेलं आहे, टू ट्रायंगल्स आर इक्वल, दोन्ही ट्रायंगल इक्वल असतात. मग मला सांगा, दोन ट्रायंगलचे जर एरिया सेम असतील तर दोन्ही ट्रायंगल इक्वल असू शकतं का? तर नाही सांगता येणार, कारण काय होईल, दोन ट्रायंगल इक्वल एरियाचे असले तर ते इक्वलच येतील याची गॅरंटी नाही, ते वेगवेगळे पण असू शकतात. मीन्स क्यू स्टेटमेंट काय फॉल्स. मग आता फर्स्ट स्टेटमेंट जे आहे पी त्याची ट्रूथ व्हॅल्यू होईल टी, आणि क्यू स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल एफ. हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये फिल करा, पी एम प्लस क्यू ई टी एम प्लस एफ. मग आता याचे ट्रूथ व्हॅल्यू इक्वल टू काय येईल, तर टेबल चेक करा. टेबलमध्ये काय ऍड केलेलं आहे, इफ दी फर्स्ट स्टेटमेंट हॅविंग ट्रूथ व्हॅल्यू ट्रू अँड सेकंड स्टेटमेंट हॅविंग ट्रूथ व्हॅल्यू एफ देन फॉल्स अदरवाईज ट्रू. तर याचे ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्स. ओके, नेक्स्ट कॉन्वर्स इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. मग हा पॉईंट काय आहे, कॉन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह. इन दिस पॉईंट वी कॅन सी दी कंडिशनल स्टेटमेंट पी एम प्लस क्यू वी कॅन राईट इन अनदर थ्री ॲडिशनल फॉर्म. जे आपलं कंडिशनल स्टेटमेंट असतं हे आपण अदर थ्री फॉर्ममध्ये त्याला राईट करू शकतो. फ्रॉम दी कंडिशनल स्टेटमेंट पी एम प्लस क्यू वी कॅन राईट डाऊन थ्री ॲडिशनल कंडिशनल स्टेटमेंट ॲज फॉलोज. मग आता ते स्टेटमेंट आपण याच्यावर राईट करू शकतो. पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. आता जो पेपर झालेला आहे ट्वेल्थचा, बोर्डाचा पेपर झाला, त्यामध्ये यावर क्वेश्चन होता, राईट, कॉन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आणि प्रत्येक एक्झाममध्ये जे काय बोर्डाची एक्झाम असते आपली ट्वेल्थचे, त्यामध्ये यावर क्वेश्चन टाकला जातो. प्लस तुम्ही सी ई टी किंवा जे ई देत असाल तर यावर एक क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, दिलेल्या स्टेटमेंटचा कॉन्वर्स राईट करा किंवा इनवर्स राईट करा किंवा कॉन्ट्रापॉझिटिव्ह राईट करा. स्टेटमेंट दिले राहील, त्याचे फोर ऑप्शन असतील, तुम्हाला त्याच्यात आयडेंटिफाय करायचं आहे आणि ते ऑप्शन टिक करायचं आहे. त्यामुळं दोन्ही साईडला इम्पॉर्टंट आहे, एक तर थिअरीमध्ये पण विचारलं जाईल आणि जे ई किंवा सी ई टीमध्ये पण विचारलं जाईल. त्यामुळं करून ठेवा, दोन्हीकडे यूज होईल. मग आता कॉन्वर्स काय असणार आहे, इनवर्स काय असणार आहे आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असणार आहे. तर दिलेलं स्टेटमेंट जे कंडिशनल स्टेटमेंट आहे याचा जर तुम्हाला कॉन्वर्स राईट करायचं असेल तर तुम्ही कॉन्वर्स अशा फॉर्ममध्ये राईट करू शकता, कॉन्वर्स ऑफ पी एम प्लस क्यू इज. तर कॉन्वर्स काय असतो, क्यू एम प्लस पी. मीन्स ते पण कंडिशनल स्टेटमेंट असणार आहे, त्यामध्ये पण यूज होतं आणि इफ देनचाच यूज करायचा. फक्त राईट करताना पहिले क्यू राईट करायचा आहे, नंतर पी राईट करायचा आहे. असं जर दिलेल्या स्टेटमेंटला तुम्हाला राईट करता आला तर तो काय होतो, ओरिजिनल स्टेटमेंटचा कॉन्वर्स होतो. मग आता इनवर्स काय असणार आहे, तर ओरिजिनल स्टेटमेंट असेल तुमचा पी एम प्लस क्यू, याचा जर इनवर्स राईट करायचा असेल तर तो असा राईट केलेला आहे, चेक करा, निगेशन ऑफ पी एम प्लस निगेशन ऑफ क्यू. येते लक्षात, ठीक आहे. मग आता याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसं राईट करणार आहे, मग कॉन्ट्रापॉझिटिव्ह राईट करायचा असेल पी एम प्लस क्यूचा, पी एम प्लस क्यूचा, तर तो राईट करायचा निगेशन ऑफ क्यू एम प्लस निगेशन ऑफ पी. ठीक आहे, येते लक्षात. ठीक आहे, मग एकदा चेक करून घ्या कॉन्वर्स इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतं. मग याचे आपण घेणार आहे एक्झाम्पल्स. एक्झाम्पल, राईट दी कॉन्वर्स इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट. खाली दिलेलं स्टेटमेंटचा कॉन्वर्स इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह राईट करायचं आहे. मग कॉन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह जर राईट करायचं असेल तर सिक्वेन्स नेहमी लक्षात ठेवा, पहिले कॉन्वर्स इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. का? कारण पेपरमध्ये तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म राईट करायचा. जर सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवली कॉन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह तर सिम्बॉलिक फॉर्म तसेच लक्षात ठेवायचे. आणि त्याच्यानुसार कुठला जरी विचारला किंवा तिघा तिघे विचारले तर सिरियलमध्ये तुम्हाला राईट करता येईल. फर्स्ट एक्झाम्पल आहे, इफ अमीर इज करेजियस देन ही विल जॉईन इंडियन आर्मी. वी कॅन राईट हिअर कॉन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह फॉर दिस कंपाऊंड स्टेटमेंट, कंडिशनल स्टेटमेंट. फर्स्ट वी कॅन आयडेंटिफाय हिअर स्टेटमेंट पी स्टेटमेंट क्यू. हिअर फॉर सोल्युशन लेट पी स्टेटमेंट इज नथिंग बट अमीर इज करेजियस and q statement is nothing but amir will join indian army. मग p आणि q स्टेटमेंट कसं आयडेंटिफाय करणार आहे, तर p स्टेटमेंट मीन्स इफ नंतर जे दिलेलं आहे स्टेटमेंट आहे त्याला p म्हणतात, आणि देन नंतर जे दिलेलं आहे त्याला q म्हणतात. मग देन नंतर ही म्हटलं तर ही स
सब्जेक्ट ही कोणासाठी यूज केला, सब्जेक्ट आमिर साठी, म्हणून राईट करताना आमिर राईट करायचं आहे आणि पुढे स्टेटमेंट राईट करून घ्या कंप्लीट. मग सिम्बॉलिक फॉर्म फॉर दिस कंपाऊंड स्टेटमेंट इज नथिंग बट सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज पी एम्प्लाइज क्यू. मग आता सिम्बॉलिक फॉर्म माहीत झाला तर कॉनवर्स राईट करायचा आहे. कॉनवर्स माहिती आहे तुम्हाला कसं राईट करायचं आहे, तर कॉनवर्सचा सिम्बॉलिक फॉर्म आहे क्यू एम्प्लाइज पी. हे पण काय आहे, कंडिशनल स्टेटमेंटच आहे. मीन्स आपल्याला काय करायचं आहे, इफ देनचा यूज करूनच हे राईट करायचं आहे. फक्त राईट करताना सिम्बॉलिक फॉर्म कसा राईट केलेला, क्यू एम्प्लाइज पी. मीन्स पहिले राईट करताना क्यू स्टेटमेंट, नंतर पी स्टेटमेंट राईट करायचं आहे. मग आता हे काय येणार आहे, दॅट इज इफ, पहिले राईट करा क्यू स्टेटमेंट. क्यू स्टेटमेंट आमिर जॉईन इंडियन आर्मी, ठीक आहे, कॉमा केला, देन ही इज करेजियस, ठीक आहे. मग आता काय केलं, आपण फक्त क्यू आणि पी स्टेटमेंट जॉईन केलं, जॉईन करताना इफ देनचा यूज केला, ठीक आहे. पहिलं स्टेटमेंट जे आमिर विल घेतलेलं नाही, डायरेक्ट स्टेटमेंट राईट केलेलं आमिर जॉईन इंडियन आर्मी, ठीक आहे. मग आता याचा राईट करायचा इनवर्स. मग इनवर्स कसा असतो, सिम्बॉलिक फॉर्म इनवर्सचा, निगेशन ऑफ पी एम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. निगेशन माहित आहे, तर नॉटचा यूज करून आपण काय करतो, दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन बनवतो. मीन्स इफ देनचा यूज करायचा आहे पी स्टेटमेंट घेताना, निगेशन पी करून घ्यायचं आहे, आणि क्यू स्टेटमेंट घेताना निगेशन क्यू करून घ्यायचं आहे, ठीक आहे. मग आता याचा इनवर्स येणार आहे, दॅट इज इफ पी स्टेटमेंट काय आहे मग तुमचं, आमिर इज करेजियस, निगेशन काय येईल आमिर इज करेजियसचं, आमिर इज नॉट करेजियस, ठीक आहे. देन क्यू स्टेटमेंट काय आहे, आमिर विल जॉईन इंडियन आर्मी, याचं निगेशन करून राईट करायचं आहे. मग आता आमिर पहिले यूज केलेला आहे, तर पुढे राईट करताना आमिर ऐवजी काय यूज करणार, ही विल, आणि निगेशन करणार आहे नॉट, अंडरलाईन केलेली आहे नॉट कुठे कुठे यूज केलेला, नॉट जॉईन इंडियन आर्मी, समजलंय. मग हा काय झाला, त्याचा इनवर्स. मीन्स जो सिम्बॉलिक फॉर्म आहे तो ऑब्झर्व करायचा आहे, त्याच्यानुसार काय करायचं आहे, त्याचं निगेशन किंवा काय दिलेला असेल तो सिम्बॉलिक फॉर्म स्टेटमेंटमध्ये राईट करायचा. मग आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय येणार आहे पी एम्प्लाइज क्यूचा. मग आता पी एम्प्लाइज क्यूचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह असतो निगेशन ऑफ क्यू एम्प्लाइज निगेशन ऑफ पी, बरोबर आहे. मग हे येणार आहे, दॅट इज इफ आमिर डज नॉट जॉईन इंडियन आर्मी. मीन्स काय करणार, इफ घेणार क्यू स्टेटमेंटचं निगेशन बनवणार. मग क्यू स्टेटमेंट होतं आमिर विल जॉईन इंडियन आर्मी, निगेशन आलं त्याचं आमिर डज नॉट जॉईन इंडियन आर्मी. देन पी स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं आहे. पी स्टेटमेंट काय आहे, आमिर इज करेजियस. मग निगेशन काय आहे त्याचं, ही इज नॉट करेजियस, समजलंय. मग असा असतो कॉनवर्स इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर पेपरमध्ये राईट करताना सोल्युशनमध्ये कॉनवर्सचा सिम्बॉलिक फॉर्म, इनवर्सचा सिम्बॉलिक फॉर्म आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हचा सिम्बॉलिक फॉर्म पहिले राईट करा अँड दॅट इज म्हणा, आणि पुढे ते स्टेटमेंट राईट करायचं आहे. मीन्स काय होईल, सिम्बॉलिक फॉर्म चेक करून तुम्हाला पुढे स्टेटमेंट राईट करते आणि मग तुम्हाला फुल मार्क्स भेटतील. हा जो क्वेश्चन आहे हा पेपरमध्ये 3 मार्क्ससाठी विचारला जातो आणि नेहमी आलेलं आहे. पाठीमागचा क्वेश्चन पेपर चेक करा, त्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन मिळून जाईल. आणि जेईमध्ये पण क्वेश्चन येतो, पण त्यामध्ये डायरेक्ट एकच विचारतील, एक तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह विचारतील किंवा इनवर्स विचारतील किंवा कॉनवर्स विचारतील. मग आता तुमचा तो क्लिअर असला पाहिजे की सिम्बॉलिक फॉर्म काय आहे, त्याच्यानुसार तुम्हाला ते राईट करता येईल. नेक्स्ट आहे सेकंड एक्झाम्पल, इफ ए फंक्शन इज अ डिफरन्सिएबल देन इट इज कंटिन्युअस. मग आता हे जे स्टेटमेंट आहे याचा पण कॉन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह राईट करायचा आहे. फर्स्ट वी आयडेंटिफाय हिअर टू स्टेटमेंट्स, लेट पी. मग पी स्टेटमेंट काय असणार आहे, इफच्या नंतर ए फंक्शन इज डिफरन्सिएबल, देन क्यू स्टेटमेंट ए फंक्शन इज कंटिन्युअस, देन नंतर जे असेल ते काय असतं आपलं क्यू स्टेटमेंट. सिम्बॉलिक फॉर्म काय असेल, सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन स्टेटमेंट इज पी एम्प्लाइज क्यू. वन साइड एरो आहे, लक्षात ठेवा, पुढे गेल्यानंतर बोथ साइड येणार आहे, त्याच्यामुळे वन साइड एरो हा आपण कंडिशनल साठीच यूज करतो. मग आता याचा आपल्याला राईट करायचं, फर्स्ट कॉनवर्स, वी कॅन राईट कॉनवर्स. कॉनवर्स कसा असतो सिम्बॉलिक फॉर्म मध्ये, क्यू एम्प्लाइज पीच्या फॉर्म मध्ये. मग आता क्यू एम्प्लाइज पीच्या फॉर्म मध्ये जर असेल तर मग स्टेटमेंट बनवा, दॅट इज इफ. पहिले राईट करायचं क्यू स्टेटमेंट. क्यू स्टेटमेंट काय आहे, ए फंक्शन इज कंटिन्युअस, राईट केलं, त्याच्यानंतर घ्यायचं आहे, देन मग राईट करायचं आहे पी स्टेटमेंट. मग आता पी स्टेटमेंटमध्ये परत काय होते, ए फंक्शन रिपीट होते. मग अ फंक्शन जर रिपीट होत असेल तर त्याऐवजी आपण काय यूज करणार आहे, इट. इट इज डिफरन्सिएबल, ठीक आहे, समजलं. हा झाला कॉनवर्स. मग इनवर्स कसा असतो, तर इनवर्स असतो निगेशन ऑफ पी एम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. सिम्बॉलिक फॉर्म आहे त्याचा. मग आता याचा वर्बल फॉर्म राईट करायचा आहे, मीन्स स्टेटमेंट राईट करायचं आहे. मग वर्बल फॉर्म काय येईल याचा, दॅट इज पहिले येईल इफ,
आणि नंतर काय करायचं निगेशन ऑफ पी करायचं. मग एकदा चेक करा पी स्टेटमेंट काय आहे, तर पी स्टेटमेंट आहे ए फंक्शन इज डिफरन्शिएबल, याचं निगेशन करायचं आहे. मग नॉट कुठे यूज करणार, तर ईच्या नंतर. मग स्टेटमेंट कसं होईल, इफ ए फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल, अंडरलाईन केलेली आहे नॉटला, कुठे यूज केलेला आहे. त्याच्यानंतर येईल देन, मग आता पुढे काय राईट करायचं, निगेशन ऑफ क्यू, क्यूचं निगेशन करायचं आहे. मग क्यू स्टेटमेंट काय आहे, ए फंक्शन इज कंटिन्युअस, याचं निगेशन कसं येईल, इच्या नंतर नॉट यूज करायचं आहे. आणि ए फंक्शन साठी काय यूज करणार, इट, इट इज नॉट कंटिन्युअस. मग हे काय झालं त्याचा इनवर्स. मग कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय येईल, तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह असतो निगेशन ऑफ क्यू एम्प्लाईज निगेशन ऑफ पी, मीन्स क्यूचं निगेशन करायचं आहे, पीचं निगेशन करायचं आहे, आणि दोघं जॉईन करताना इफ देनचा यूज करून जॉईन करायचे. मग आता पहिले इफ क्यू स्टेटमेंटचं निगेशन करा, ए फंक्शन इज नॉट कंटिन्युअस. देन पी स्टेटमेंटचं निगेशन करा, इट इज नॉट डिफरन्सेबल. आलंय लक्षात, असा कॉन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह राईट करायचा आहे 3 मार्क्ससाठी. थर्ड एक्झाम्पल, ए फॅमिली बिकम्स लिटरेट इफ दी वुमन इन इट आर लिटरेट. सो चेक हियर, वी कॅन राईट फर्स्ट पी स्टेटमेंट क्यू स्टेटमेंट, बट इन दिस कंपाऊंड स्टेटमेंट वी चेक देअर इज नो इफ देन. तुम्ही चेक केलं तर इथे इफ देन दिसतच नाही, इथे तुम्हाला कुठेतरी इफ दिसतोय, दिसते वरती इफ, इथे राईट केलं इफ. मग इफ देन फ्रेज नाही, तर मग ही कंडिशनलचं एक्झाम्पल आहे का, तर कंडिशनलचंच आहे. माझा यामध्ये पी आणि क्यू काय असणार आहे, पी आणि क्यू हे तुम्हाला राईट करायचं आहे. पी आणि क्यू कसे राईट करा, तर पी आणि क्यू जर राईट करायचं असेल तुम्हाला, तर जर समजा देताना स्टेटमेंटमध्ये फक्त इफ यूज केलेला आहे, ओनली इफ, फक्त इफच राईट केलेला आहे, ओनली इफ, हे पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये आपण यूज केला होता, पण त्यामध्ये पी आणि क्यू हे डिफरंट पोझिशनला होते. फक्त आणि फक्त इफ जर यूज केलेला असं, तर तुमचं पी स्टेटमेंट हे जे राहणार आहे ते आफ्टर इफ असणार आहे, आणि बिफोर जे इफ असणार आहे त्याला क्यू स्टेटमेंट म्हणणार आहे. मीन्स ह्या एक्झाम्पलमध्ये पी स्टेटमेंट तुम्ही राईट करा, दी वुमन इन दी फॅमिली आर लिटरेट. हे बघा, इथे जे राईट केलेलं आहे दी वुमेन इन इट आर लिटरेट, तर तीच इथे राईट केलं, फक्त इटच्या जागी हा जो इट आहे त्याऐवजी काय राईट केलेलं आहे, दी फॅमिली, कारण इथे फॅमिली राईट केलेलं आहे. बरोबर आहे, ठीक आहे. मग आता हे झालं पी स्टेटमेंट. मग क्यू स्टेटमेंट काय असणार आहे तुमचं, तर क्यू स्टेटमेंट असेल ए फॅमिली बिकम्स लिटरेट, इफच्या बिफोर जे राईट केलेलं आहे. मग आता हे जर असेल आपलं कंडिशनल स्टेटमेंट, तर याचं सिम्बॉलिक फॉर्म असेल अशा फॉर्ममध्ये. मग सिम्बॉलिक फॉर्म माहीत झाला की तुम्हाला राईट करायचं आहे कॉन्वर्स. बरोबर आहे, मग कॉन्वर्स कसा येतो, तर क्यू एम्प्लाईज पी हा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे, आणि व्हर्बल फॉर्म येईल मग त्याचा, दॅट इज इफ. पहिले राईट करायचं क्यू स्टेटमेंट, मग क्यू स्टेटमेंट काय आहे, ए फॅमिली बिकम्स लिट. बरोबर आहे, देन मग राईट करायचं पी स्टेटमेंट, मग पी स्टेटमेंट काय आहे, दी वुमन इन दी फॅमिली आर लिटरेट. मग हे तुम्हाला काय करायचं, पुढे राईट करायचं आहे. फक्त काय होतंय, ए फॅमिली हा जो वर्ड आहे, ए फॅमिली हा वर्ड रिपीट होते, तर हा रिपीट होत असेल तर त्याऐवजी आता काय राईट करणार आहे, इट. ठीक आहे, समजतंय. मग याच्यानुसार हा होईल आता कॉन्वर्स. मग आता इनवर्स, मग इनवर्स कसा असतो, तर निगेशन ऑफ पी एम्प्लाईज निगेशन ऑफ क्यू अशा फॉर्ममध्ये असतो. मग याचा वर्बल फॉर्म राईट करा, दॅट इज, मग काय इफ निगेशन ऑफ पी घेतलेलं आहे, तर पी स्टेटमेंट इथे राईट केलेलं आहे, तर निगेशन करा आणि खाली राईट करून घ्या. तर निगेशन काय येईल, याचं दी वुमन इन दी फॅमिली आर, आणि इथे काय येईल तुमचा निगेशन, मीन्स नॉट, नॉट लिटरेट. ठीक आहे, मग आता पुढे देन, मग आता क्यू स्टेटमेंट राईट करायचं आहे, पण ते निगेशन करून राईट करायचं आहे. मग तुम्ही काय राईट करा, देन ए फॅमिली, आता इथे तुम्हाला निगेशन दाखवावं लागेल. ठीक आहे, मग ते निगेशन राईट केलेलं आहे, डज नॉट. ठीक आहे, डज नॉट बिकम्स लिटरेट. हे झालं त्याचा इनवर्स, इफ दी वुमन इन दी फॅमिली आर नॉट लिटरेट, देन ए फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. मग कॉन्ट्रापॉझिटिव्ह, कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असणार आहे पी एम्प्लाईज क्यूचा, तर तो असणार आहे निगेशन ऑफ क्यू एम्प्लाईज निगेशन ऑफ पी. मीन्स राईट करताना क्यू स्टेटमेंट राईट करायचं आहे आणि त्याचं निगेशन करायचं आहे आणि पुढे निगेशन ऑफ पी करायचं आहे. मग आता इफ, पहिले राईट करा क्यू स्टेटमेंटचं निगेशन, मग क्यू स्टेटमेंट काय आहे, ए फॅमिली बिकम्स लिटरेट, याचं निगेशन काय आहे, ए फॅमिली डज नॉट बिकम्स लिटरेट. बरोबर आहे, नंतर राईट करायचं देन, देन झाल्यानंतर P
पी स्टेटमेंट निगेशन मग आता पी स्टेटमेंट का है दी वुमन इन दी फैमिली आर लिटरेट ये निगेशन का है दी वुमन इन दी फैमिली आर नॉट लिटरेट ठीक है समझते हैं मग हा झाला त्याचा कॉन्वर्स इफ ए फैमिली डज नॉट बिकम लिटरेट देन वुमन इन इन इट आर नॉट लिटरेट ठीक है आले लक्षात मग कॉन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉजिटिव लक्षात ठेवताना पण तुम्ही काय करा अशाच फॉर्म मध्ये लक्षात ठेवा की जेणेकरून कॉन्वर्सचा सिंबॉलिक फॉर्म इनवर्सचा सिंबॉलिक फॉर्म आणि कॉन्ट्रापॉजिटिवचा इन सिंबॉलिक फॉर्म हे तुम्हाला सिरियल लक्षात ठेवायचे आहे याच्यात सिरियल लक्षात घ्या की कसे राईट केलेले आणि कधी पण विचारले तर हे तीन एका खाली एक तुम्हाला माहित राहतील की अशा फॉर्म मध्ये येते मग त्या फॉर्म मध्ये तुम्हाला काय करायचं त्याचा कॉन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉजिटिव राईट करायचा आणि जे मध्ये एकच विचारलं जाईल त्याच्यामुळे कुठला विचारला त्याचा सिंबॉलिक फॉर्म येण्यासाठी तिघ पण माहित पाहिजे तर तुम्हाला सिंबॉलिक फॉर्म इझिली राईट करते ठीक आहे आलं लक्षात मग आता आपण यावर काय घेणार आहे होमवर्क होमवर्क मग आता होमवर्क जे असणार आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे कॉन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉजिटिव राईट करायचा मग कॉन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉजिटिवचे सिंबॉलिक फॉर्म एकदा चेक करून घ्या मग स्टेटमेंट चेक करा आणि स्टेटमेंट घेतल्यानंतर त्याचे तुम्हाला कॉन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉजिटिव राईट करायचे म्हणजे त्याने थ्री एक्झाम्पल्स दिलेले पहिले चेक करा पाठीमागचे तीन एक्झाम्पल कसे सॉल्व केले आणि त्याच्यानुसार याचे कॉन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉजिटिव राईट करायचे ठीक मग हा पॉईंट जो आहे यामध्ये आपण जे कंडिशनल आहे याचा ट्रूथ टेबल पाहिला आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी फाइंड करायची ॲडिशनल पॉईंट होता कॉन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसा फाइंड करायचा ठीक आहे मग आता पॉईंट डिस्कस झालेला आहे होमवर्क पण दिलेले आहे कम्प्लीट करा जसे कम्प्लीट होतील सेंड करा व्हॉट्सअपवर मी चेक करतो करेक्शन असेल तुम्हाला मी रिप्लाय करेल आणि जर ओके असेल तर तसा रिप्लाय करेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचे पहिले होमवर्कचे आन्सर घेणार आहे नंतर पुढचा व्हिडिओ आपण स्टार्ट करणार आहे ठीक आहे काही जर डाऊट वाटत असेल तर कॉल करा किंवा व्हॉट्सअप केला तरी चालेल ओके थँक्यू